शिंदे गट विरुद्ध शिवसैनिक राण्यामध्ये आता केंद्रीय मंत्री राणेंनी देखील उडी घेतलेली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची दादर इथल्या निवासस्थानी भेट घेतली। सरवणकरांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे। यावेळी राणेंनी सदा सरवणकरांवर होत असलेल्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पोलीस चौकशीमध्ये सर्व सत्य समोर येईल, केवळ शिवसेनेच्या आरोपांवर एकतर्फी आरोप करू नयेत असं त्यांनी स्पष्ट केलं। दादरला घटना घडली आणि म्हणून त्यांना त्यांच्याकडे येऊन विचारपूस करण्याच्या एकमेव हेतूने मी आलो। तक्रार दिले ना, पोलीस चौकशी करतील, काम आहे पोलिसांनी चौकशी करायला। फायरिंग झाली तर फायरिंग कळते ना, आवाज तरी येतो ना। आणि आता शिवसेनेला तक्रार करण्यापर्यंत काय उरलं नाही। त्या मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारीचं मार्केटिंग चालू आहे, बाकी काही नाही। हाताने काय होणार नाही, पण असे म्हणा आले बिले करू नका। शेवटी मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचं आहे, फिरायचं आहे, परवानगी घ्यावी लागतील। दादरमध्ये प्रकार घडला, त्या प्रकारासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? नेमकी त्या प्रकाराच्या संदर्भातली सगळी चौकशी ही आम्ही करणार आहोत आणि निष्पक्ष चौकशी आम्ही करणार। आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आपण नेहमी सांगतो, आणि खुशाल सत्ताधारी पक्षाचे आमदार जर रिव्हॉल्वर काढून वर गोळीबार करायला लागले तर मग कायदा आणि सुव्यवस्था वर कुणाचं लक्ष आहे? गृहमंत्री काय करतात? मुख्यमंत्री काय करतात? ते उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी काय करतात? आणि त्या संदर्भामध्ये पोलिसांनी काय भूमिका घ्यायची? उद्याच्याला सत्ताधारी पक्षाचे आमदार जर ह्या पद्धतीनं वागायला लागले तर